ज्ञानेश्वर माहुली यांची पालखी लोणंद या ठिकाणी आता नुकतंच आगमन होते. या पालखीच्या पुढं जे करणेकरी असतात की ज्यांच्या करण्याच्या आवाजानं सारा समाज, लाखोंचा समाज हा स्तब्ध राहतो, असं हे करणेकरी या ठिकाणी आहेत. आपण या करणेकरींचा जो करणा आहे ते करणा पाहतोय. हे देवस्थान कमिटीचे करणेकरी आहेत. त्या करणेकरी या करण्यावरून हा जो करणा आपण पाहतोय, या करण्याच्या आवाजानं लाखोंचा समुदाय स्तब्ध होतो आणि शांतता पसरते. समाज आरतीच्या आधी आणि ज्यावेळी माऊलींच्या पालखीचं प्रस्थान पुढच्या मुक्कामी होतं त्यावेळी हा करणा वाजवला जातो आणि या करणे वाजवणारे हे कमिटीचे करणेकरी आपल्या पुढं आहेत.